सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी या पुस्तकातील बोलावे कसे हा पाठ आपण शिकणार आहोत हा पाठ शिकण्याच्या पूर्वी आपण पाठाचे शीर्षक समजावून घेऊ पाठाचे शीर्षक काय आहे बोलावे कसे आता बोलणे बोलणे म्हणजेच यामध्ये भाषेचा सहभाग येतो भाषा हे संवादाचे एक महत्त्वाचे साधन आहे संवाद म्हणजे काय की आपण जेव्हा एकमेकांना बोलतो आपल्या मनातली भावना सांगतो किंवा आपल्याला एखादा होणारा त्रास जर आपण सांगत अस सांगायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं बोलावं लागतं तर हे व्यक्त करण्याचे साधन काय आहे भाषा आहे तर हा संवाद दोन प्रकारे होत असतो एक आहे भाषिक संवाद आणि दुसरा आहे सांकेतिक संवाद आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भाषिक संवाद आणि सांकेतिक संवाद म्हणजे कसा तर भाषिक संवाद म्हणजे जो संवाद आपण एकमेकांना बोलून करतो आणि दुसरा म्हणजे सांकेतिक संवाद तर सांकेतिक संवाद म्हणजे जो संवाद आपण एखाद्या वेळेला न बोलता बघा लक्ष द्या आपण न बोलता म्हणजे भाषेचा वापर न करता पण हातवारे करून किंवा खुनाने दर्शवतो जसं की आपण हाताने एखाद्याला न बोलता जर ती व्यक्ती लांब असेल तर ये किंवा जा असे म्हणतो हं किंवा आई तुम्हाला न बोलता गप्प बस किंवा असं हात वर करून मारू का असं म्हणते ना म्हणजे हे झालंय म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला बोललीसुद्धा नाही पण तिच्या हावभावावरून आपल्याला लक्षात येतं समजा एखाद्या वेळेस तुम्ही घरी काहीतरी धिंगाणा करत आहात आणि बाहेरून तुमचे बाबा आले तुमचे वडील आले बाहेरून आणि त्यांनी आल्याबरोबर जर तुमच्याकडे डोळे मोठमोठे करून जर पाहिले तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की अरे बाप रे की आता बाबा आले आहेत आणि बाबा काय आहेत आपल्यावर रागात आहेत म्हणून तुम्ही सर्वजण एकदम शांत बसता मग यावेळेला बाबांनी तुम्हाला काही सांगितलं का की गप्प बसा किंवा शांत बसा धिंगाणा करू नका वगैरे पण तुम्हाला समजलं ना म्हणजे हीच झाली सांकेतिक भाषा भाषेचे दोन प्रकार आहेत प्रमाण भाषा आणि बोलीभाषा दैनंदिन जीवनात आपण जी भाषा सहजरित्या बोलतो त्यास बोलीभाषा असे म्हणतात दैनंदिन जीवनात आपण जी, जी भाषा सहजरित्या बोलतो त्यास काय म्हणतात बोलीभाषा असे म्हणतात व जी भाषा आपण कार्यालयीन कामकाजासाठी वापरतो त्यास प्रमाण भाषा असे म्हणतात जी भाषा आपण कार्यालयीन कामकाजासाठी वापरतो त्यास प्रमाण भाषा असे म्हणतात आता आपला हा जो पाठ आहे की बोलावे कसे आता या पाठामध्ये तुम्ही जसे दैनंदिन जीवनात खूप जणांना बोलण्याचा तुम्हाला आ, संपर्क येत असेल म्हणजे घरी किंवा शाळेत किंवा बाहेरचे तुमचे शेजारी आहेत किंवा तुमच्या घरी काम करणारे व्यक्ती आहेत अशी वेगवेगळी व्यक्ती आहेत तर तुम्ही दैनंदिन जीवनात बोलत असताना घरी जसे बोलता तसे तुम्ही शाळेत बोलता का नाही कारण घरच्या आणि शाळेच्या वातावरणात खूप फरक असतो शाळेत तुम्हाला शिस्तीने राहावे लागते घरी जर तुम्ही शिस्तीने राहिले नाही बघा शाळेमध्ये तुम्हाला काय राहावं लागतं शिस्तीने राहावं लागतं शिस्तीने बोलावं लागतं पण तुम्ही जर घरी तुम्ही शिस्तीने राहिला नाहीत तर आई थोडंफार ओरडते पण तुम्हाला पनिशमेंटची भीती नसते किंवा मार्क्स डिडक्शनची भीती नसते की जी भीती तुम्हाला शाळेमध्ये असते तर नेहमी बोलत असताना आपण सॉरी प्लीज एक्सक्यूज मी म्हणजेच माफ करा सॉरी म्हणजे काय माफ करा प्लीज मला ही पेन दे म्हणजे कृपया तुम्ही मला तुमची पेन द्याल का अशा प्रकारचे शब्द हे आपण वापरले आहे वापरले पाहिजेत तर बोलावे कसे या पाठामध्ये विविध चित्र या ठिकाणी दिलेले आहेत तर ह्या चित्रामध्ये आपण सर्वप्रथम बघूया की हे चित्र चित्रामध्ये कोण कोण आहे बघा तर पहिल्या चित्रामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा या ठिकाणी दिसत आहे आणि मुलगा फोनवर बोलत आहे अशा प्रकारचे लँडलाईन फोन, फोन जे आहेत ते पूर्वीच्या काळात वापरत होते लँडलाईन फोन म्हणजे हे हे जे फोन आहेत ते आपल्याला मोबाईलसारखं कुठेही नेता येत नाही याला एकाच ठिकाणी ठेवावं लागतं त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये या मुलाने फोन एकदम ठेवून दिला त्याच्याकडे पाहिलं तर असं वाटतं आपल्याला की काहीतरी झालं आणि त्याने फोन काय केलेला आहे एकदम ठेवून दिलेला आहे त्यानंतर त्याला असं वाटलं की हा चुकीचा नंबर लागला म्हणून त्याने काय केला हा फोन ठेवून दिला बघा हे पहिलं चित्र आहे त्यानंतर हे आहे दुसरं चित्र तर त्याला चुकीचा नंबर लागला असं वाटलं म्हणजे त्याला मनामध्ये असं वाटलं की चुकीचा नंबर लागला आणि त्याने फोन काय केला ठेवून दिलेला आहे त्यानंतर ह्या चित्रामध्ये फोन ठेवला आणि त्यानंतर ही मुलगी ह्याला काहीतरी सांगत आहे तर आता आपण ह्याचा हा जो आहे तो विस्तार रूपाने आपण बघूया हा बघा प्रसंग पहिला या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये प्रत्येक चित्राला या ठिकाणी एक प्रकारची अशी मार्किंग दिलेली आहे एक दोन तीन आणि चार एके दिवशी संजू फोन करतो तेवढ्यात तिथे अंजू येते एके दिवशी काय होतं संजू फोन करतो आणि तेवढ्यात अंजू तिथे येते बघा हा आहे संजू फोन करतो यावरून लक्षात आला आपल्याला की हा जो आहे तो संजू आहे आणि संजू फोन करत असताना त्या ठिकाणी अंजू येते यानंतर दुसऱ्या चित्रात फोनमधून काहीतरी बोलल्याच्या नंतर आपल्याला लक्षात आलं की आ, आहो हा चुकीचा नंबर लागला आहे संजू एकदम असं मनामध्ये काय वाटतं त्याला की हा चुकीचा नंबर लागला आहे हे झालं दुसऱ्या चित्रामध्ये त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये संजू झटकन फोन ठेवतो चुकीचा नंबर लागल्यामुळे संजू काय करतो या ठिकाणी झटकन फोन ठेवून देतो अंजू त्याला समजावून सांगते संजूने फोन ठेवल्याबरोबर अंजू त्याला समजावून सांगते त्यानंतर चौथं चित्र संजू तू चुकीचा नंबर लावला होतास बघा अंजू त्याला काय समजावत आहे संजू तू चुकीचा नंबर लावला होतास त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा चुकून तुमचा नंबर लागला असं नम्रपणे म्हणायला हवं होतंस अंजू त्याला समजावून सांगते की चुकून तुमचा नंबर लागला असं नम्रपणे तू सांगायला पाहिजे होतस तसंच तू त्या व्यक्तीला मला माफ करा असं म्हणायला पाहिजे होतंस म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला कॉल करतो तेव्हा प्रत्येकजणच ही अतिशय काय झालेली आहेत आपापल्या कामामध्ये बिझी झाली आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीचा कॉल रिसीव करणे त्याला बोलणे आणि त्यातल्या त्यात जर आपण चुकीचा नंबर लावला तर तेवढ्याच वेळासाठी त्या ते व्यक्तीचा तो वेळ वाया गेला हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि त्यासाठी अंजू त्याला म्हणते की मला माफ करा असं तू काय करायला पाहिजे होतंस तू त्याला म्हणायला पाहिजे होतस हा झाला पहिला प्रसंग म्हणजे अंजू त्याला संजूला शिकवते की तू या ठिकाणी फोनवरच्या संवादामध्ये कशा प्रकारे तू बोलायला पाहिजे होतस आणि तिने या ठिकाणी संजूला त्याची चूक लक्षात करून दिलेली आहे हा झाला आपला प्रसंग पहिला त्यानंतर प्रसंग दुसरा चित्राचं निरीक्षण करा बारकाईने बघा प्रसंग दुसरा यामध्ये बघा आपण जर पहिल्या चित्राचं निरीक्षण केलं तर त्यामध्ये एक बसचं चित्र आहे असं दिसतं बसमध्ये खूप गर्दी आहे आणि एक म्हाताऱ्या आजी या ठिकाणी उभं राहिलेल्या आहेत त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये हा या ठिकाणी पहिल्या चित्रात जो व्यक्ती या ठिकाणी इथे बसला होता तो या आजीचा हात या ठिकाणी धरत आहे त्यानंतर लगेच जर आपण तिसऱ्या चित्राकडे जर वळलो तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की आजी या ठिकाणी बसलेली आहे आणि हा जो मा व्यक्ती होता बसलेला तर तो उठून उभं राहिलेला आहे आणि नंतर ह्या दोघांचा काहीतरी संवाद या ठिकाणी झालेलं आहे हे असं आपल्याला या ठिकाणी या चित्रामध्ये दिसतं तर मग चला आता बघूया डिटेलमध्ये की या दुसऱ्या प्रसंगामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे प्रसंग दुसरा बसमध्ये खूप गर्दी शेजारी एक आजी उभ्या आहेत दिनेश एका जागेवर बसला आहे बघा बसमध्ये खूप गर्दी आहे आणि शेजारी एक आजी उभ्या आहेत आणि दिनेश एका जागेवर बसला आहे या बसमध्ये खूप गर्दी आहे बघा इकडे सगळे पॅसेंजर्स वगैरे गच्च भरलेले आहेत आणि इथं जो रस्ता जो आहे उभं राहण्यासाठी तर त्या ठिकाणी सुद्धा खूप जण उभं राहिलेले आहेत तर अशाच एका ठिकाणी ही आजी उभं राहिलेली आहे आजी उभ्या असलेल्या दिनेशला दिसताच तो आपल्या जागेवरून उठतो बघा हा जो व्यक्ती आहे आता आपल्याला काय कळालं की या व्यक्तीचं नाव काय आहे दिनेश असं या व्यक्तीचं नाव आहे तर दिनेश काय करतो आजी उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्या बाजूला म्हणजे एक म्हातारी व्यक्ती आपल्या बाजूला उभी आहे आणि आपण बसलेलो आहोत एवढ्या गर्दीमध्ये ती व्यक्ती उभी आहे आणि आपण एका जागी बसलेलो आहोत हे त्याच्या मनाला कुठेतरी पटत नाही आणि तो जागेवरून उठतो आजी तुम्ही या जागेवर बसा तो दिनेश त्या आजीला म्हणतो की आजी तुम्ही या आणि या जागेवर बसा म्हणून तो त्या आजीचा हात या ठिकाणी धरतो आजी दिनेशच्या जागेवर बसतात किती गुणी मुलगा आहेस तू मग आजी काय करतात दिनेशच्या जागेवर या ठिकाणी बसतात आणि दिनेशला म्हणतात की किती गुणी मुलगा आहेस तू हे आजी दिनेशला म्हणतात त्यानंतर हे झालं तिसऱ्या चित्रापर्यंत त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये बघा दिनेश यावर काय म्हणतो आजी दिनेशला म्हणतात की किती गुणी मुलगा आहेस तू त्यानंतर दिनेश यावर काय म्हणतो आजी वृद्ध व्यक्तींना बस रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणं हे सर्वांचं कर्तव्यच आहे दिनेश आजीला म्हणतो की आजी, आजी वृद्ध व्यक्तींना बसमध्ये रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे असं दिनेश आजीला या ठिकाणी सांगतो आजी दिनेशकडे कौतुकाने पाहतच राहिल्या दिनेशकडे आजी त्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर खूप कौतुकाने पाहतच राहिल्या म्हणजे ह्या मुलावर किती चांगले संस्कार आहेत की त्याने एका म्हाताऱ्या व्यक्तीला उठून बसण्यासाठी जागा दिली आहे असं आजीला या ठिकाणी वाटलेलं आहे आणि ते कौतुकाने दिनेशकडे पाहतच राहिलेल्या आहेत